नाही त्यांची ताकद कमी मी कधीच म्हणत नाही ना, मी कुठे म्हणतो, ते तर आमचे नेते आहेत, कारण की राष्ट्रवादी पण आमच्यावर अर्धी होती, उलट त्यांनी त्यांची ताकद तोडली, वेडे होत का अर्धी राष्ट्रवादी आमच्यावर का आली, मूळ त्यांची ताकद कमी करण्यामध्ये त्यांचा स्वतःचा हात आहे. शरद पवार साहेबांना त्यांनी सांगितलं होतं, मला तुम्ही MLC करा, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकील. अरे जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्यावर अर्धी नाही. संजय पवार कुठल्या पक्षाचे आहेत? त्यांचे वडील आमदार होते राष्ट्रवादीकडनं, तेव्हापासून ते राष्ट्रवादीचे आहेत. समाजवादी त्यावेळेस पक्ष होता, त्याच्याबरोबर आपले दिलीप वाघ आमच्याकडनं बिनविरोध झाले, राष्ट्रवादीचे आहेत. निकम आमच्याकडनं आहे, राष्ट्रवादीचे आहेत. तुमच्या श्यामल झांबरे राष्ट्रवादीचे आहेत, मधुकर राणे राष्ट्रवादीचे. नाथा भाऊ, तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, तुम्हाला MLC दिली ती पण वापस घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. हे बघा, गुलाबराव पाटलांनी मला काही MLC दिलेली नाही की परत घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचं काम उलट आमच्या दृष्टीनं आम्ही वाढवलेलं आहे. अनेक निवडणुका आम्ही छोट्या छोट्या निवडणुका जिंकलेलो आहे आणि अजूनही विस्तारानं आम्ही जिंकलो. सहकारामधली ही निवडणूक आहे आणि एखाद्या चिन्हावर ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं बलाबल त्या ठिकाणी समजतं. बाकी ज्यात आमच्या साऱ्याच्या साऱ्या ग्रामपंचायती तर आमच्या आलेल्या आहे. कुठं आहे तुमच्या? आमच्या मतदारसंघामध्ये पहिले तर 100% जवळपास ग्रामपंचायती आमच्या आहेत. एकही एक बोटावर दाखवण्यासारखी सुद्धा ग्रामपंचायत शिवसेनेची नाही. मग तुमची ताकद तिथे कुठे गेली मंत्री असताना? असं चित्र तर असू शकतं, परंतु ताकद काही याच्यावर मोजता येत नाही. ह्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही निवडणूक पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली आणि हेच मोठं यश आहे आमचं. कारण आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही एकट्याच्या बळावर इथं निवडणूक लढवलेली नव्हती. सहकार असल्यामुळे आम्ही एक दुसऱ्यांना एकत्र घेऊनच निवडणुका लढवत होतो आणि पहिल्यांदा आम्हाला आमची ताकद दिसली की आम्ही एवढे प्रभावशाली आहोत. जरी यश अपयश असलं म्हणून काय होतं? अपयश तर येणारच आहे.